सज्जन संघ आपला 12 खेळाडू पाठवून द्या। तर निश्चितच आज चांगलीच लढत ती आपण पाहतो आजच्या दिवसाचं। खऱ्या अर्थाने आज आपल्या तालुक्याच्या बाहेरचे बरेचसे पाहुणे संघ पाहायला मिळतात, अतिशय नावाजलेले संघ पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये। आणि अशी ही लढत दोन संघामध्ये आज असेल ते निश्चितच सज्जन सारखा एक मातब्बर संघ लक्कीच त्यांना झुंज देण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रतिस्पर्धी म्हणून आपण तो रॉयल झिडके संघाकडे आणि दोन त्यांच्या आघाडीचे फलंदाज मैदानात निश्चितच सुरुवात करण्यासाठी येत आहेत। आणि यानंतर मात्र प्रत्येकी सामना तीनच षटकाचा असेल याची नोंद घ्या। या पुढचे सामने असतील हा सामना एकच फक्त आपण ठेवला आहे तो चार षटकाचा, आणि यानंतरचे सर्वच सामने आता तीन षटकाचे राहतील। कंपल्सरी याची नोंद घ्या प्रत्येक संघ नायकांनी। टॉस उडवायच्या अगोदरच आपण सांगतोय की या पुढचा प्रत्येक सामना तीनच षटकाचा असेल। तर हार्दिक आणि विशाल ही जोडगोळी सुरुवात करण्यासाठी इथे सज्जन संघाकडून पाहूयात। निश्चित चांगली सुरुवातीची अपेक्षा संघाला असणार आहे, कारण प्रथम बॅटिंग मिळते आणि बॅटिंगचा फायदा उचलावा लागेल। जसं आपण पाहिलं असेल पहिल्या सामन्यामध्ये चांगल्यापैकी बॅटिंग झाली होती प्रथमता, आणि त्यानंतर द्वितीय संघाने देखील अतिशय चांगला चेस केला धावा त्या 51 धावा। आणि अशा प्रकारचा सामना कदाचित हा देखील होऊ शकेल, कारण दोन्ही संघाकडे अतिशय चांगल्यापैकी दर्जेदार बॅटिंग करणारे फलंदाज आहेत, त्यामुळे सामन्यात खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना आनंद मिळेल तो या खेळाचा या सामन्याचा। तर अशी आपण अपेक्षा करून मैदानात सुरुवात करतोय या सामन्यातून। पहिलं षटक जे हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर आपण होतोय ते केदार यांना। तर पावप्ले आपण पाहतो अतिशय जबरदस्त इथे सजवलं जातं, फिल्डिंग सजवलं असं आपण पाहतोय। आणि त्यानंतर मात्र दोन्ही बॅटर देखील तयार झाले आहेत, आमचे ऑफिशियल देखील तयार झाले आहेत सामन्यासाठी। आणि केदार यांची मात्र सुरुवात होताना पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, पहिला चेंडू अगदी हवालपणे मध्ये टाकला होता, गुड लेंथ वरून चेंडूला अगदी उसळी दिली होती आणि गती कमी ठेवली होती पहिल्या चेंडू। त्यांना माहिती आहे की फलंदाज चांगल्यापैकी फटके मारण्यासाठी तयार आहेत हार्दिक, अशा वेळेस सुरुवात मात्र अगदी हवालपणे चांगली सुरुवात म्हणता येईल। डॉट चेंडू हाताळताना ती झिडके रॉयल संघासाठी एक रॉयल कामगिरी त्यांना इथे करायची सामन्यातली, नावाप्रमाणे त्यांना लौकिक गाजवायचा इथे तो या खेळातला। आणि षटकातून आता दुसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील हार्दिक, यावेळेस आपली पोझिशन बनवत आहे, छोटासा घुटना टेक प्रकारचा फटकवण्याचा प्रयत्न होता, स्वरले करून चेंडूला फटकावायचा होता, परंतु अगदी चेंडूचा अंदाज घेत आला होता आणि चेंडू थोडं पुन्हा एकदा थोडंसं उंची घेतली आणि सर एस टी मागे डॉट स्वरूपात संपतोय। तर दोन चेंडू तर खूप चांगल्या हाताळले गेलेत ते या षटकात। केदार एक अष्टपैलू खेळाडू आहेत संघाचे, अतिशय दर्जेदार खेळाडूचे हे दोन्ही संघ आपण पाहतोय सध्या मैदानात एकमेका विरोधात खेळ करताना। तर षटकातून तिसरा चेंडू पॉवर प्लेमध्ये एक चांगली गोलंदाजी कशा प्रकारे केली पाहिजे हे सध्या आपण पाहतोय। आणि पुढचा चेंडू देखील यॉर्कर लाईनचा चेंडू द्या, पुन्हा एकदा घातक अस्त्र आपला वापरत आहेत आणि प्रत्येक चेंडू अगदी नियोजित टाकला गेला, प्रत्येक चेंडू अगदी बघितलं तर व्हेरिएशन पाहायला मिळतं आहे ते केदारीचा आहे। भरपूरसा दांडका अनुभव आपल्या पाठीचे असताना त्याचा सदुपयोग करतात या खेळपट्टीवरून, कारण आपण पाहतोय धडाकेबाज चांगली कामगिरी करण्यासाठी फलंदाज तयार होते, परंतु त्यांना कुठेतरी नक्कीच ब्रेक लावला गेला आहे, थोडंसं रोखून ठेवलं गेलं आहे फटके मारण्यापासून। आणि षटकातला आता चौथा चेंडू इथे मात्र अगदी चेंडूची उचल केली होती आणि चला फेकून दिले सर सीमे पार षटकार, उत्तुंग षटकार ज्या चेंडूची वाट पाहत होते फलंदाज ती मात्र नक्कीच प्रतीक्षा संपली गेली आणि थोडासा चेंडू पायात मिळतो असं पाहून चेंडू अगदी पोझिशन सीमे पार केलं तर षटकारा करता। आणि सुरुवात मात्र होते आता ती धडाकेबाज षटकाराने, कारण पहिली धाव पलकावं लागते ती 7 धावाने, तर घाई करा आपण बॉल पाठवा तिकडनं लगेच जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना देखील आम्ही माहिती आपल्यासाठी आहेत, तर आपण देखील सहकार्य द्या। चेंडू जर आपल्यापर्यंत आला तर आपण लगेचच मैदानात टाकायचा आहे, चेंडू फेक करायची आहे। तर या दरम्यान सुरुवात तर झालेली, खातं जे उघडलं त्या षटकाराने आणि संघाचं देखील खातं षटकार होतोय फलकावर, तर त्यासाठी प्रतीक्षा मात्र चार चेंडूची लागणी करणार। चौथ्या चेंडूवर हा मोठा फटका आलाय, पहिले तीन चेंडू अतिशय सुरेख टाकले होते ते गोलंदाज केदार यांनी, त्यानंतर मात्र कुठेतरी निश्चितच या चेंडूवर फटकावला जात आहे। परंतु षटकातून आता पाचवा चेंडू यायचा, पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला, लगेचच फलंदाज पूर्णपणे इथे मात्र चकमा दिला जातो या चेंडूने आणि चेंडू पाहता पाहता संपले ते 5। नाईस बॉलिंग पाहायला मिळते, भलेही एक षटकार जरी आला असला तरी देखील एक अप्रतिम गोलंदाजी केली आहे ती पहिल्या 5 चेंडूमध्येच ती केदार यांनी, आणि त्यामुळे संघाला एक चांगली सुरुवात देत आहेत ते या षटकातून। तर अंतिम चेंडू अख्खा बाकी आहे, पॉवर प्लेमध्ये अतिशय सुरेख टिचून मारा पाहायला मिळतोय, एक भेदकता का असते गोलंदाजीची ती मात्र इथे नजरेला पाहायला मिळाला तो आमच्या प्रेक्षकांना। आणि त्यानंतर षटकातला अंतिम चेंडू
याही सत्र पुन्हा एकदा तेच परिणाम पाहायला मिळतात, कारण अगदी शेवटचा चेंडू जो हाताळा गेला तो पायात मिळाला आणि पुन्हा एकदा चेंडूला मात्र त्याच दिशेने षटकार ठोकला गेला, तो स्वर्ले गुरु उत्तुंग षटकार आणि समाप्ती झाली ती पहिल्या षटकाची. पहिल्या षटकामध्ये दोन षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 आणि दोन्ही षटकार हार्दिक यांनी मात्र स्पर्धेतला मॅन ऑफ दी मॅच दिल्यात कोर्टच्या वतीने, स्वतः ओनर आहेत ते या वेद स्पोर्ट्सचे, परंतु इथे मात्र आज खेळाडू म्हणून आपल्या जिडके सगळ्यासाठी खेळ करत असताना एक चांगली सफलता मिळून दिली आहे ती इथे नुकतीच हार्दिक यांनी. हार्दिक यांना बात करताना ते लौकिक यांनी, तर त्यानंतर नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदान जाताना पाहतोय आपण. ते संदेश नक्कीच सगळ्याला एक चांगला संदेश, त्यांना त्यापैकी चांगली बॅटिंग येते त्याच्या दृष्टीने मात्र त्यांना विचार करावा लागेल, कारण एक पहिला फलंदाज हार्दिक बाद झाल्यानंतर त्यांची वर्णी मैदानात लागते तिसऱ्या क्रमांकावर आणि त्यांची ही जबाबदारी त्यांना ओळखून खेळ करावा लागेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्यासाठी फिल्डिंग रचना देखील थोडीशी बदलली जाते आहे, तर गोलंदाज देखील आपली बाजू बदलताना आपण पाहतोय. आता मात्र नक्कीच पंचांना वळसा घालून गोलंदाज करतील, राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज असतील ते संदेश समोर असताना. तर आपसात बातचीत लगेचच वेळ घालू नका, कृपया वारंवार आम्हाला ते सांगावं लागतं झटका सगळं तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल सामन्यातला. अशा वेळेचा षटकातून आता पुढचं चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज लौकिक यास मात्र स्टेट डायव्ह चेंडू मारला गेला, क्षेत्र षटकांच्या दोन क्षेत्रांमधून अगदी खूप मोठा गॅप होता, तर गॅपचा फायदा घेताना चेंडू अगदी सरळ लॉंग ऑफ वरून सीमा लॉगनवर म्हणता येईल सीमा पार केला तो चौकार आणि चांगली सुरुवात इथे करत आहेत. तर संदेश पहिल्या चेंडूवर चौकार आला आहे, त्यांच्या दृष्टीने हा पहिला चेंडू होता, परंतु या षटकातला मात्र पहिला तर तिसरा चेंडू हाता गेला आणि तिसऱ्या चेंडूवर एक चांगला चौकार येतोय तो या षटकामधून. तर धावसंख्या पोहोचते फलकावर आतापर्यंत 17 धावा 1 गडी बाद. सज्जन संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय, तर दुसऱ्या षटकात बऱ्यापैकी स्कोर पुढे जातोय संघाचा. त्यानंतर षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील फलंदाज, यावेळेस मात्र चांगल्यापैकी बघितला थोडासा बॅकडला गेला आणि त्यांच्या चेंडूला गिकट केलं गेलं आहे ते स्ट्रेट डाऊन द म्हणता येईल. पुन्हा एकदा चेंडू निघतो तो लॉग ऑफच्या बाजूने आणि तिथे मात्र दरम्यान एक सिंगल धाव येते फलंदाजांना आणि एक धावेने धावसंख्या आता पोहोचली 18.
आत्तापर्यंत पाहिले तर या षटकातले चेंडू संपलेत ते एकदी चार चेंडूचा खेळ संपतोय आणि डावा उजवा फलंदाज असल्याकारणे थोडंसा फिल्डिंगमध्ये देखील सातत्याने बदलाव करत लागतोय तो रॉयल झिडके संघाला. आणि त्यानंतर मात्र षटकातून गोलंदाज देखील आपली पुन्हा एकदा बाजू बदलताना आपण पाहतोय. त्यांचा मात्र उर्दिक मारा सुरू होतोय षटकामध्ये पुढच्या चेंडूसाठी. यायच मात्र मिस टायमिंग झालाय परंतु ते क्षेत्रक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि जेल पकडला जातोय. त्यावेळेस फलंदाज बाद कॉट अँड बोल्ड आणि दुसरी सफलता या षटकामध्ये पाहायला मिळतीये ती लौकिक यांना. तर दोन गडी आतापर्यंत बाद केले आहेत हार्दिक सुरुवातीला. आता मात्र त्यांनी टार्गेट केलंय ते फलंदाज विशाल यांना. असे दोन आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला अशी सुरुवात पण पाहतोय ती सज्जन संघाची. दोन बाद धावसंख्या 18 लागले फलकावर आणि तिसऱ्या नवीन फलंदाज मैदानात यावं लागते ते सागर यांना. तर चौथ्या क्रमांकावर संदेश यांच्या साथीला आपण पाहतोय सागर नुकतेच जे आलेले फलंदाज. आणि या षटकात आतापर्यंत पाच चेंडू संपले गेले. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ती लौकिक यांची ती अर्थातच रॉयल झिडके संघासाठी. कारण दोन गडी त्यांनी बाद केले षटकामध्ये. जरूर एक षटकामध्ये आपण पाहिलं असतील आतापर्यंत त्यांनी खर्ची केल्या त्या 6 धावा आणि निश्चितच चांगली गोलंदाजी. तर इथे निश्चित सज्जन संघाला आता धावांचा वेग वाढवावा लागेल. पहिल्या दोन षटकाचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत 11 चेंडू संपले गेलेत आणि 11 चेंडूमध्ये धावसंख्या दोन गडीबाद जाऊन पोहोचते धावपलकावरती 18 धावा. तर अंतिम चेंडूचा इथे खेळ बाकी राहतोय या षटकातला. लौकिक आपला इथे मात्र बघूया कोट आपला पूर्ण करतील पहिल्या षटकाचा. कारण प्रत्येक गोलंदाला एकच षटक टाकायचं आहे आणि षटकातला अंतिम चेंडू. नवीन फल आल्या बघितला कुठल्या प्रकारचा दबाव न घेता चेंडू चांगला विकी फटकावला गेला. निश्चित चेंडूचा पाठला होते पोहोचतो बोर्ड. चेंडू थांबणं कठीण असेल. चेंडू निघून गेलाय तो सर्व सीमा पार थर्ड बँड बाउंड्रीच्या बाहेर चौकार. आल्याला सुरुवात करतायत चौकाराने ते सागर आणि त्यामध्ये संघाचे इथे षटक जे संपलं गेलं दुसरं आणि दोन षटकाचा खेळ संपतोय म्हणजे 12 चेंडू संपले गेलेत. आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली तर जाऊन पोहोचते ती 22 वर 22 पण लॉस ऑफ टू विकेट. दोन बाद 22 धावा. थँक्यू. तर एकंदरीत निश्चितच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सध्या. मात्र तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा आपण पाहायला मिळाली. कारण 11 गतीने आतापर्यंत धावसंख्या पलकावून नेली ती सज्जन संघाने दोन गडी गमावताना ती 22 धावा. त्यानंतर तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होती आहे आणि तिसऱ्या षटकाची गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय ते विकास यांना. ते देखील एक अनुभवीशी गोलंदाज आहेत खूप चांगले. अनेक त्यांनी आपला अनुभव पाहणारा अनेक स्पर्धांमध्ये लावला आहे आणि आज देखील या धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेमध्ये भगवा कर्णकामध्ये आपल्याला आपला त्यांची नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल संघासाठी ते एक निवळ गोलंदाज म्हणून. तर सज्ज होताना आपण बघाय षटकाला सुरुवात होईल आणि फलंदाज देखील आपण बघाय सज्ज झालेत ते संदेश आणि आल्याला सुरुवात. मात्र स्वागत होते ते षटकाराने अतिशय जबरदस्त चेंडू बघितला आणि लगेच चेंडू लागले पुल करताना अगदी सरळ फेकून दिले ते स्वरले म्हणून सीमेपार षटकार. ही ताकद आहे खऱ्या अर्थाने सज्ज संघाच्या या फलंदाजाची आणि जबरदस्त टायमिंग साधलं गेलं तर अचूकतेने मात्र चेंडू पाहिला होता आणि चेंडूची उचल करताना चेंडूला सरळ सरळ सीमे पार केले तर षटकार करता. तर या सामन्यातला आपण पाहतो एक दर्जेदार षटकार. या अगोदर हार्दिक यांचे दोन षटकार आले होते आणि त्यानंतर मात्र संदेश यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार येतोय. तर संघाची धावसंख्या बघता बघता पोहोचले पलकावरती 28 वर 28. निश्चितच सज्जन संघ हंबी कोच करणारी दाखवत आहेत आपल्यातली बॅटिंगची करामत. आणि या षटकात सुरुवात तर चांगली झालेली बघूया. आता षटकातला पुढचा चेंडू कसा हाताळता येतला तिथे विकास पुढचा चेंडू आखूड पुन्हा एकदा होता. यावेळी नंतर फायनल चेंडू लपेटून खेळा समान वगैरे बॅटमध्ये पूर्णपणे लपेटला गेला होता आणि फ्लाय लिहून चेंडू सरळ फ्लाय होतो तो सरळ सीमा पार चौकार. तर लगातार दोन मोठे फटके आलेत सुरुवातीला षटकाराला दोन लगेच चौकाराला आहे आणि अगदी आपल्या बॅटमधली करामत पाहायला मिळते आहे ती संदेश यांची बॅटमधून एक चांगली खेळी साकारताना. पण आपल्या संघासाठी सज्जन संघासाठी आतापर्यंत दोन चौकार आले तर एक षटकाराला आहे अशी एक त्यांची सुंदर खेळी करताना वैयक्तिक खेळ जर पाहिला तर 15 धावांचा होतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचले पलकावर आतापर्यंतच्या खेळामध्ये ती 28 वर 28 सॉरी 32 धावा. नुकतंच चौकार आल्यानंतर 32 धावसंख्या होती कारण षटकार अगोदर आला तर त्यानंतर एक चौकार आला आणि धावसंख्या पोहोचली ती 32 वर 32. तर निश्चित चांगली टोटल म्हणता येईल संघासाठी होत असताना ती सज्जन संघासाठी. प्रथम नाणेफेकीचं तेवढंसं महत्त्व त्यांनी ठेवलं नाही
नाणेफेक जिंको किंवा हरो आपला खेळ मात्र करत राहायचं हे त्यांचं नेहमीचं कार्य असतं आणि तेच कार्य आज दिसतंय इथे खेळामधला. बॅटिंग करत असताना आपण पाहतो एक चांगला झुंजार खेळ. आतापर्यंत 2 गडी बाद 32 धावा षटकातून तिसरा चेंडू यावेळेस ब्लॉकमध्ये चेंडू हाताने शिरत अगदी अलंग कार्पेट जमिनीला बांधला फटकावतात. तिथे क्षेत्ररक्षक चाणाक्ष त्यांनी बघितलं की चेंडू जमिनीत येतो आपण थोडंसं थांबून चेंडू फील्ड केला पाहिजे आणि तेच काम करताना एक चांगला चेंडू अडवला गेला. तोपर्यंत एक सिंगल धाव एक धावीने धाव संख्या पोहोचते ती धाव फलकावर 33 धावा 33. तर चांगली टोटल उभ्या करण्यात आम्हाला नक्कीच सजन सगळं यश इथे लाभू शकतं कारण एक चांगला सुरुवात त्यांनी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केला चांगली बिल्ड इमारत उभी करायची पुढे. परंतु सध्या आपण पाहतोय की एक चांगला गोलंदाज देखील होती आहे आणि षटकातला पुढचा चेंडू यावेळेस अगदी थोडंसं कमी गतीचा चेंडू हाताला फलंदाज बघताय ते क्षेत्रक्षक थोडेसे मागे येत आणि नशीब आपला एक संधी आहे एक धावीची ती साकारली गेली आणि लगेच एक धाव पूर्ण करताना सागर त्यांना साथ देत आहेत. तर आतापर्यंत पाहिलं तर सागर यांची थोडी शिकावी नाहवार सुरुवात त्यांनी केलेली 2 धावा त्यांच्या वैयक्तिक खेळामध्ये. परंतु संघाची धावसंख्या पाहिली 5 धावा 1 चौकाराने सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांची वैयक्तिक खेळ धावसंख्या पोहोचली ती 5 वर आणि संघाची धावसंख्या जाते फलकावरती आतापर्यंत ती 34 धावा 34. षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू संपलेत या षटकातून ते विकास यांचे आणि पुढचा अखोट्या चेंडू याच मात्र त्याचा फायदा तेवढासा घेता आला होता कारण चेंडू बॅटवर नीट आला नाही तरी देखील चेंडू जातोय तो शॉर्ट फाईनच्या बाजूने म्हणता येईल किंवा स्वर लेगच्या बाजूने म्हणावा गेल तिथे चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल धाव तर एक एका होईना धावसंख्येला महत्व खूप असतं प्रत्येक धावेला त्या अंतिम क्षणी संघ सामन्याच्या आणि त्यामुळेच या एकरी धावे धावसंख्या आता पोहोचतीय ती धावपलकावर 35 धावांपर्यंत 35 2 बाद 35 धावा सुरुवातीचे आघाडीचे हार्दिकडे विशाल बाद झालेत. परंतु आता मात्र सूत्र हाती घेतलेत खेळाची ती अर्थातच संदेश आणि सागर यांनी कारण हे दोन्ही फलंदाज आता स्थिरावत आहेत चांगल्यापैकी खेळ करत आहेत आणि षटकातला आता अंतिम चेंडू विकास यांचा याच परिणाम पाहतोय की रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न झाला तर तो चेंडूवर नियंत्रण नव्हतं आणि त्यामुळंच एक 22 स्वरूपात इथे धावे ती परंतु षटक संपला गेला असं पंच देखील उद्घोषणा करतायत. आणि एकंदरीत पाहिलं तर 3 षटकाचा खेळ संपला गेला आहे 3 षटकं म्हणजे 18 चेंडू संपले गेले आहेत आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धावफलकावर तर ती आत्तापर्यंत 36 धावा लागल्यात 36 म्हणजे नक्की चांगला स्कोर म्हणता येईल 3 षटकाच्या या फॉर्मॅटमध्ये आत्तापर्यंत. आणि बरोबर 15 मिनिटाच्या अगोदर षटकं उरकलेत ते इथे झिडके संघाने त्याबद्दल नक्की त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. तर अंतिम षटकाचा खेळ बाकी अंतिम षटकासाठी येत आहेत तर शैलेश सारखा एक अनुभवी गोलंदाज ज्याने कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल झिडके संघाच्या नेहमीच चांगली कामगिरी केली आहे आणि आता त्यांच्याकडे बघूया चेंडू सोपवला जातोय त्यांच्या संघ नायकांकडून अंतिम षटक हाताळण्यासाठी. बघूया या अंतिम षटकामध्ये त्यांचा कशाप्रकारचा इथे पराक्रम होतोय कशाप्रकारची ती गोलंदाजी करतायत कारण अंतिम षटक आहे आणि आता सज्जन संघाला देखील हात खोलावे लागतील चांगला अजूनला स्कोर अजून पुढे न्यायचा आहे तर निश्चितच गती वाढवण्याच्या दृष्टीने आता मोठे फटके इथे मारावे लागतील दोन्ही फलंदाजांना. परंतु शैलेश सारखा एक अनुभवी असा गोलंदाज बघूया आता या दोन्ही फलंदाजांना रोखू शकतो का तो या अंतिम षटकामध्ये कारण आत्तापर्यंत 12 गतीने धावा फलकावर आल्यात त्या 3 षटकामध्ये 36 धावा 2 गडी बाद. चला घाई करा शेवटच्या षटकासाठी तुम्हाला सुद्धा अजून 5 मिनिटाचा अवधी आहे 5 मिनिटात तुम्हाला षटक उरकायचं आहे. तर शैलेश यांची सुरुवात या षटकातही होताना फिल्डिंग सजवलं गेलं आणि त्यानंतर या षटकातला पहिला चेंडू एक प्राइस लिप पाहतो शॉर्ट फाईन लेगला ठेवला गेला आहे आणि पहिला चेंडू थोडासा लेग स्टिकवर ठेवण्याचा प्रयत्न होता. निश्चितच चांगली सुरुवात करत आहेत शैलेश शैलू कारण समोरचा फलंदाज ज्या पद्धतीने तयारी करत होता फटका मारण्याच्या दृष्टीने त्याच्या विरोधात मात्र गोलंदाजी इथे होती आहे ती पहिल्या चेंडूवर आणि एक डॉट चेंडू संपला गेला तर सागर सारखा फलंदाज आपण पाहतोय चांगला त्यांनी खेळ सुरुवातीला पहिला चौकार ठोकून केला होता तेच सागर आता सामना करतायत या षटकातील पुढच्या चेंडूचा. इथे मात्र अगदी आपली पोझिशन बनवली या चेंडूला अगदी भिरकावून दिलं सरळ सीमा रेषेपार प्रेक्षकामध्ये षटकार उत्तुंग जबरदस्त टायमिंग लाज जेव्हा पाहायला मिळते सागरची गट बेहतरीन ही फटकेबाजी पाहतो आपण मगाशी चौकार पाहिला तर दुखतो षटकार पाहतोय आणि धावसंख्या पोहोचले त्यामुळे फलकावरती 42 वर 42. तर शैलेश यांना थोडासा नक्कीच या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला कारण चांगल्यापैकी फटकेबाजी या चेंडूवर झाली आणि त्यामुळेच मोठा फटक्याने रूपांतर मात्र षटकारात झालं. तर षटकातून तिसरा चेंडू यावेळेस मात्र आपण तीच लाईन ठेवली होती परंतु यावेळेस फलंदाज थोडीसा फिरक दिली होती आणि चेंडू यावेळेस नॉनस्टॉप निघतोय सरळ चौकारा करता कारण अगदी चांगल्यापैकी चेंडूला बॅटेला चाटून गेला होता आणि त्यामुळे चौकार येतोय या पुढच्या चेंडूवर चौकार कशाप्रकारे येला याचं महत्व नाही परंतु चेंडू आला या चौकार घेऊन हे महत्वाचं ठरतं सामन्यामध्ये आणि त्यामुळेच या 4 धावाल्यात संघासाठी धावसंख्या पोहोचली ती धावपलकावर 46 धावा म्हणजे जवळपास 50 धावा खुणावत आहेत तिथे संघाला की 50+ जर धावा झाल्या तर एक नक्कीच चांगलं चॅलेंज मिळू शकेल त्या रॉयल झिडके संघापुढे अशा वेळेस मात्र तर बघूयात अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला शिल्लक या अंतिम षटकामधून. शैलेश षटकातला 4था चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा पुन्हा एकदा लाईन चांगली पकडली जाते परंतु इथे दिशा मात्र थोडीशी चुकीची ठरते असं म्हणता येईल त्यामुळे एक अवांतर धाव येतोय अवांतर धाव येते संघासाठी
आणि त्यामुळं धावसंख्या एकने वाढताना जाऊ पोहोचलेली. ती धावपळकर 47/47 पाहता पाहता एक चांगला स्कोर उभा झाला आहे असं म्हणावं गेलं. जर तुम्ही खेळपट्टीवर चांगल्यापैकी उभे राहिलात तर निश्चितच धावा येऊ शकतात हे मात्र सिद्ध केलं आहे ते सज्जन संघाने. आणि आतापर्यंत चांगला स्कोर म्हणून म्हणायला धावपळकर लागला आहे तो 47 धावा. दोन गडी जरी बाद झाले असले तरी देखील संदेश आणि सागर एक चांगला पैकी बिल्ड करतायत संघाला. आणि पुढचा चेडू यायचा जा खोलवर टप्प्यात जाता चेडू चांगल्यापैकी अलंग कार्पेट जमीनला घासत पुसत निघाला होता कव्हर ड्राईव्ह करताना त्यावर दोन धावा दिसत तिथे. तर सुनील सरांचं इथे आगमन होत आहे दिघाशीवर. आपण पाहतोय पाहुणे आपले उपस्थित झाले आहेत नक्कीच त्यांचं देखील आम्ही इथे स्वागत करतोय. सुस्वागत म्हणजे सुस्वागतम वेलकम सर आपण या मंचावर स्थानापन्न व्हा आपलं या स्पर्धेतून भगवा क्रीडामध्ये आपलं सहर्ष स्वागत वेलकम आणि वेलकम. तर यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका पडतो तेवढं सुंदर असा चेंडू निघून गेलो तर सर सीमेपारा उत्कृष्ट षटकार उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. या चेंडूवर एक अभावी फटका मानत त्याला गगनचुंबी षटकार ठोकला गेलाय. आणि धावसंख्या पाहता पाहता वेगाने झपाट्याने जाऊ पोहोचलेली ती 50 पार करताना आतापर्यंत 55 धावा 55. तर पाच चेंडू इथे नुकतेच संपले गेलेत या षटकामध्ये पाच ना. आणि अजून एक चेंडू दाखल बाकी आहे. आणि जे लक्ष होतं त्यांच्या कॅप्टनचं की 50+ धावा आम्हाला इथे करायचे आहेत ते मात्र स्वप्न पूर्ण झालं आहे. तर पुढचा चेंडू यायचा पुन्हा एकदा चेंडू अगदी हा पण टॅप केला गेला या चेंडूला. आणि त्यावर फलंदाज जोखीम तर घेत आहेत दुसऱ्या दिवशी दोन धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या गेल्यात. आणि अशा रीतीने मात्र खेळ संपला जातोय त्या तो चार षटकांचा. तर चार षटकं संपली गेलेत आणि चार षटकं समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार जर केला तर आतापर्यंतचे स्कोर चांगली माहिती आम्हाला देताना आपण पाहतोय की धावसंख्या पोहोचली ती 57 धावा 57 आणि विजयासाठी 58 धावांचं लक्ष असेल. इलेवन बिरवाडी विरुद्ध आई गावदेवी दिघाशी या दोन संघांमधील टक्कर. विनोदजी पाटील आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सुनील सर दिघाशी प्लीज वेलकम टॉस बॉक्स. मान्यवर या ठिकाणी आले सुनीलजी सर विनोदजी पाटील सर यांचं आगमन झालेलं आहे वेलकम. अँड कॅप्टन आई गावदेव दिगास अँड कॅप्टन नियाल इलेवन बिरवाडी टॉस करत आहे. सुनील सरांच्या शुभहस्ते नाणेफेक होत आहे. बघवा करंडक चषकाच्या दिवसातील चौथा सामना. टॉस विन आई गावदेव दिगास या टीमनं नाणेफेक जिंकले. भिवंडी ग्रामीण टेनिस विश्वातील हा संघ आहे. मान्यवर विनंती आपण स्थानापन व्हायचं आहे. टॉस आपण जिंकलेला आहात आयोजनाबद्दल काय म्हणशील सर्वप्रथम? खूप छान आयोजन आहे. दरवर्षी आम्ही येथे खेळण्यासाठी सुनील भाऊ यांच्यातर्फे येतो आणि दरवर्षी इथून खेळून आम्ही जातो. नक्कीच बिरवाडी संघ एक टप टीम आहे. महाराष्ट्रात मोठं नाव आहे या टीमचं निहाल इलेवन बिरवाडी. तर या मॅचमध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण टॉस जिंकल्यानंतर काय स्वीकारणार? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू वर त्यांना कमीत कमी दावे रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक. तुम्हाला शुभेच्छा असतील. या ठिकाणी हँडशेक करायचं आहे कॅप्टन सोबत. आपण टॉस या ठिकाणी हारलेला आहात. बॅटिंग येते हेड मैदान तुमच्यासाठी खूप लकी आहे. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जिंकत असतात दरवर्षी येत असतात. वाडा तालुक्यामध्ये अनेक फायनल आपण घेत असतात. पालघर तालुक्यातील एकमेव संघ या स्पर्धेकरिता आजच्या दिवसामध्ये दाखल झाला आहे. तर 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आपल्या टीमनं कुठपर्यंत यश मारावं बॅटिंग करताना? सर्वप्रथम तर टुर्नामेंट चांगली गेली आहे एकदम. ग्राउंड पण चांगला आहे. तर चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त म्हणजे 40+ करण्याचा प्रयत्न करू 3 ओव्हरमध्ये. नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. भगवत करंडकसाठी बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद दोन्ही
कॅप्टनची आपण प्रतिक्रिया ऐकल्यात, त्यावरच आपण पुन्हा एकदा मैदानात जाऊयात, कारण महत्त्वाचं मोठं लक्ष दिलं गेलं आहे ते रॉयल झिडके संघापुढे. तब्बल धावा ज्या करायच्या 58 धावांचा पाठलाग करायचा सामन्यामधून, आणि हा पाठलाग ते कशाप्रकारे इथे करतील याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या. तर सलमीचे दोन फलंदाज देखील तयार झाल्यात मैदानातून. पाहतो आपण प्रतीक आणि त्याच्या साथीला, मात्र केदार अशी त्यांची नेहमीचीच एक प्रचलित जोडी म्हटली जाते. ती संघाला डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले असताना पॉवर प्लेमध्ये जे गोलंदाज देखील सज्ज झाले आहेत, सुरुवातीलाच सागर ज्यांनी बॅटिंगमध्ये आपला करिश्मा दाखवला, तर बघूया बॉलिंगमध्ये कशा प्रकारचा परफॉर्म दाखवतील. आणि पहिला चेंडू आखूट डब्याचा, या आखूट चेंडूवर मात्र चांगला फटका आणि तेवढं सुंदर झेल असं वाटलं सुद्धा नव्हतं की सुरुवात चांगली चांगली होईल. आणि पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने प्रत्येकाने हा चांगला फटकवण्याचा प्रयत्न केला आहे, अगदी चेंडू हवेत राहिला आणि क्षेत्रक्षणी हवेत उडी मारून मात्र हा झेल टिपला. अशा प्रकारचे महत्त्वाचे झेल मात्र टिपू देत असतात आणि महत्त्वाची विकेट मात्र इथे मिळून दिली पहिल्याच चेंडूवर सागर यांनी. तर आपले जे प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत सुनील जय सर, त्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत या मंचावर आपल्या या अर्जुन कमिटीच्या वतीने, या स्पर्धेच्या वतीने. तर निश्चितच विनोदजी पाटील सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सुनीलजी पाटील सरांचा इथे सन्मान करावा, त्यांचा व्यासपीठावर यथोचित सन्मान करावा अशी त्यांना विनंती असेल. प्रेमाचं प्रतीक, मायची शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून आपण त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय मंचावर. निश्चितच एक हे आपले वरिष्ठ पाहुणे या मंचावर खास आपल्याला आमंत्रण कर देताना ते जागृत झालेत आणि निश्चितच आज इथे उपस्थित झालेत, त्याबद्दल त्यांचं आपण स्वागत करणार आहोत मंचावरून. या भगवा करणामध्ये आनंद दिघे स्मृतिचषकामध्ये आपण या पाहुण्यांचं यथोचित सन्मान करतोय. आपल्या या धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजित स्पर्धेमध्ये तर निश्चितच आमच्या या स्वागताचा सन्मान करावा, आपलं स्वागताचा स्वीकार करावा अशी त्यांना. खेळ आपण पाहिला असेल पहिल्या सामन्यामध्ये 49 नाबाद खेळ गेली होती, 49 धावांची एक बेरजी खेळली होती. एक जर धाव झाली असेल 50 करताना एक पहिला अर्धचक लागला असता, परंतु आपल्याला सगळ्याला महत्त्व त्याने देताना अतिशय जबरदस्त भन्नाट खेळ केला आणि त्यामुळे सामन्यातला सामनावीर ठरतोय तो सुजित पाटील सारखा एक फलंदाज वेद स्पोर्ट्सकडून आपल्याला पाहतोय. आपण पारितोषिक प्रत्येक सामन्यामध्ये आलंय ते मॅन ऑफ देवीची जर्सी अभी पाटील यांच्याकडून, त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि जाऊयात पुन्हा एकदा आपण मैदानात या खेळाकडे वळताना. आत्तापर्यंत पाहिलं तर दोन महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत, परंतु दोन गडी बाद धावसंख्या फलकावर पाहिलं तर 0 लागलेली आणि 0 सुरुवात इथे करावी लागेल, कारण सुरुवातीला प्रतीक बाद झाले, त्यानंतर मनीष बाद झाले आणि आता केदार यांच्यासाठी आता मात्र आपण पाहतोय ते अभिनव पाटील अशी जोडी आता मैदानात असेल. खऱ्या अर्थाने ही संघाची महत्त्वाची जोडी असणार आहे की या फलंदाजाला चांगला खेळ करावा लागेल आणि संघाला अगदी अडचणीतून बाहेर काढावा लागेल सुखरूपपणे. अशा वेळेस त्याच्यावर दडपण नक्की जरूर असेल, परंतु हे दडपण अनेक वेळा त्यांनी पार केलं आहे अनेक स्पर्धांमधून. आणि अशा वेळेस बघूया आता अभिनव पाटील यांच्यावर जास्त लक्ष असेल, कारण ते नेहमीच एक चांगला खेळ करत असतात आणि केदारसुद्धा चांगला खेळ करत असतात, परंतु इथे विकेटवर हॅट्रिक करण्याची संधी आहे. दोन गडी लगातार बाद केल्यानंतर थोडंसं प्रेशर, जे प्रेशर थोडंसं दूर करतात फलंदाज अभिनव, कारण त्यांना माहिती आहे की आपल्यावर जबाबदारी, तर जबाबदारी थोडीशी थांबून खेळावं लागेल आणि तीच ओळखली त्यांनी. आणि यावर मात्र एक चेंडू डॉट स्वरूपात संपल्यानंतर आत्तापर्यंत 3 चेंडू डॉट संपले गेलेत आणि सुरुवात करायची आहे 0, कारण फलकावर जर विचार केला तर पाहिलं तर 10 आणि मात्र 2 गडी बाद झाल्यात आणि धावा करायच्या त्या 58, लक्ष खूप मोठं आहे, तर लक्षाचा ध्येयाचा पाठ लागण्यासाठी मोठं ध्येय ठेवावं लागेल. आणि पुढच्या चेंडूवर आक्रमण मात्र सुरू झालं, नक्कीच हा चेंडू अगदी पूल केला गेलाय आणि बघा क्षेत्रक्षकांचं कौतुक करावं लागेल. बघा रिले झेल घेतला गेला, अगदी स्वतः हवेत उडी मारून त्यांनी झेल टिपला आणि दुसऱ्या फलंदाजी मात्र अगदी क्षेत्रक्षकांनी अचूकतेने झेल घेताना एखाद्या अर्थाने एक सृजनसनाचं कौतुक करावं अशी प्रकारची कामगिरी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स
अशाच खेळाचा खेळ मी मगाशी उल्लेख केला की झेल विकेटवर झेल सामने जिंकून देत असतात आणि 500 रुपये तो बक्षीस जाहीर झालेला ते सुनील बाणी सरांकडून अतिशय जबरदस्त खेळ अगदी डॅशिंग झेल घेतला गेलाय असं वाटलं सुद्धा नव्हतं अभिनव यांना सुद्धा की हा झेल टिपला जाईल तर पंचांना थोडीशी शंका वाटली तशी झेलची तर आपण जरा बघा पंचांनी रिफर दिलाय रिले झेल जणू घेतला गेला पंचांनी थोडीशी शंका व्यक्त केली बघा त्यांचं निरसन झालं पाहिजे जो झेल घेतलाय रिले झेल तर घेतला गेलाय आणि नक्कीच फलंदाज बाद कारण हवेत उडी मारली होती सर क्षेत्रशाने सुरुवातीला आणि चेंडू आतमध्ये घेतला बघा दोन्ही संघांना आपल्याला समान न्याय द्यायचा आहे कुठल्या प्रकारचं अन्याय होणार नाही आपण काळजी घेतोय ओके बघितलं जाईल तुमचं निरीक्षण होईल निरसन होईल या शंकेचं एक कॅमेरा असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे थोडासा बघा आपल्याकडे कॅमेरा एकच असल्यामुळे थोडासा थोडस प्रॉब्लेम झालाय परंतु आपण मोबाईलवर सुद्धा चेक करू शकता
तो नक्कीच कमिटीने निर्णय घेतला की जर आपण अगदी क्लिअरली पाहिलं गेला आणि फलंदाज कम्प्लीटली आउट आहे तर त्यामुळे मैदान सोडावं लागेल आणि पंचांकडे जो निर्णय येतो तोपर्यंत इट इज आउट. तर निश्चितच आपण मध्ये एकंदरीत विचार केला तर थोडीशी बिकट परिस्थिती संघाची आणखी वाढली कारण अभिनव पाटील सुद्धा लवकर बाद झाले संघासाठी आणि आता मात्र एकंदरीत पाहिलं तर शून्यवर तिसरा गडी बाद झाला. खूपच जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतो या गोलंदाजाचा या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. तर या स्पर्धेला भगवा करंडकला धर्मवीर प्रतिष्ठानला दरवर्षी त्यांच्या माध्यमातून टी शर्टची स्पॉन्सरशिप मिळत आहे असे धर्मवीर प्रतिष्ठानला टी शर्ट स्पॉन्सर करणारे व्यक्तिमत्व माननीय नामदेवजी धनगरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं धर्मवीर प्रतिष्ठानच्या या धर्मवीर चषकमध्ये भगवा करंडकमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आतापर्यंत चार चेंडू संपले गेलेत. चार चेंडू भावेश पाटील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांचं आगमन झालंय. मुलाचं सहकार्य करणार व्यक्तिमत्व भावेशजी पाटील यांनी मंचावर यावं. प्लीज वेलकम धर्मवीर प्रतिष्ठानकडनं आपलं हार्दिक स्वागत. तर आता मात्र पहिली धाव मात्र फलकावर पाहायला मिळते कारण एक चांगला स्ट्रोक मारल्यानंतर एक धाव जोडली गेली आणि नुकतंच खातं उघडते संघाचं. आतापर्यंत खातं उघडत होतं ते विकेटचं आणि तीन गडी बाजल्यानंतर पहिली धाव फलकावर लागली गेली ती पाचव्या चेंडूवर. आतापर्यंत पाच चेंडू खेळ संपतोय. पावरप्लेमध्ये अतिशय पॉवरफुल गोलंदाजी म्हणता येईल त्या अर्थातच सागर यांची अप्रतिम मारा गेला अष्टपैलू तर सिद्ध केलं त्यांनी या गोलंदाजाने आणि षटकातला अंतिम चेंडू पावरप्लेमधला यायचा चांगला फटका केदारीच्या बॅटमध्ये एक चांगला फटका निश्चित तिकडे शतोष चेंडू खाली आणखी एक सफलता. एकाच षटकामध्ये चार गडी बाद करण्याची किमिया केली इथे ती या गोलंदाजाने आणि खरोखरच कंबरडं मोडलं असं म्हणायला गेलं जी प्रत्यक्ष मात्र मैदानात आपण पाहतो की कागदावर मजबूत म्हणताना बॅटिंग कोलबडली गेली आहे ती रॉयल झिडके संघाची आणि एका पाठवाट धक्के देताना मात्र हे षटक संपवलं आहे ते सागर यांनी. या षटकामध्ये चार गडी बाद केले फक्त एकच धाव देताना अतिशय टिचून मारा गेला अतिशय भेदक मारा केला गेला आणि आता मात्र नक्कीच संघाचा थोडस मुश्किल जास्त वाढले. धर्मवीर प्रतिष्ठानला दरवर्षी टी शर्ट स्पॉन्सर करणारे धर्मवीर प्रतिष्ठान आबिडघर या टीमला टी शर्ट स्पॉन्सर करणारे व्यक्तिमत्व नामदेवजी धनगरे यांचं यथोचित सन्मान आणि सत्कार मंडळाचे सदस्य सुधीर पाटील यांच्या शुभहस्ते होते. म्हणून मित्रांनो क्रिकेटर निश्चित खेळ म्हटला होतो कधी आपण कधी कधी चांगला संघ देखील येते कधी कधी लवकर खराब कामगिरी करून थोडस गारद होतो आणि अशा प्रकारचं काहीतरी चित्र पाहायला मिळते या षटकामध्ये अतिशय सूर्य गोलंदाजी करताना आणि मुख्य मंचावर सन्मान होताना एक मोठा सत्कार या ठिकाणी शाही सन्मान केला जाते. उत्तुंग व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीला सहकार्य करणारा आपला माणूस म्हणून ज्याची ओळख आहे आणि दरवर्षी धर्मवीर प्रतिष्ठानच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व कुणाचं पण नामदेव धनगर साहेबांचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी धर्मवीर चषक आभारित राहिलाय. भगवा करंडक चषक धन्यवाद साहेब आपण आलात दरवर्षी येत आहेत. थँक यू थँक्स अ लॉट धर्मवीर प्रतिष्ठानकडनं आपलं हार्दिक स्वागत. तर एकंदरीत भलं मोठं आव्हान असताना आपण पाहिलं असेल 58 धावांचं लक्ष होतं विजयासाठीचं आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकंदरीत चार गडी बाद केवळ एकच धाव आली सुरुवातीला आणि त्यानंतर संघ थोडासा खूपच मागे पडला पिछाडीवर पडला परंतु इथून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षापणामध्ये भरारी घ्यावी लागेल ती ते झिडके रॉयल संघाला आणि त्यानंतर आपण पाहतो की अजूनही 57 धावांचं लक्ष असेल विजयाकरता परंतु या 57 धावा आता 18 चेंडूमध्ये करायची आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. जवळपास 19 ची गती ठेवावी लागेल प्रत्येक षटकामध्ये 19 धावा प्रत्येक षटकात करायच्या आहेत तर तुम्हाला तीन मोठे फटके मारावे लागतील ते या प्रत्येक षटकामध्ये तरच ही गती राखता येईल. नवीन षटकाला सुरुवात होती आहे आणि गोलंदाजी मार्कवर आलेत मैदान हार्दिक की या हार्दिक यांनी अगदी सुरुवात जबरदस्त केली होती म्हणजे अष्टपैलूचा भरणा असलेला संघ आपण बघतोय तो सज्जन संघ तेच गोलंदाज तेच फलंदाज आणि त्यामुळेचा संघ अगदी खूप मोठा बलशाली वाटतो तो या स्पर्धेमध्ये तो सज्जन संघ आणि निश्चितच त्यांची बलस्थानं आहेत ती चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी चांगलं फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय उजवी कामगिरी राहते त्यांची. तर षटकातून पुढचा चेंडू यावेळेस मात्र अगदी चेंडू जास्त बाहेर निघतोय आणि पंचो नो बॉलची इथे घुण करतायत मात्र दरम्यान तर फलंदाज बाद झाले कारण पुढे सरकले होते फटकवण्यासाठी किंवा धाव घेण्यासाठी आणि अशा वेळेस मात्र त्यांना बाद केलं गेलं आहे तर नो बॉल ठरतो पडतो इथे फलंदाज बाद.
थैंक यू। तो महेश सुधा बात तथा संघा निश्चित अड़चणी वाढ़ गया नवीन दोन फलंदाजू लगे संघाला सव्या सतव्या क्रमांका माननीय भानुदास जी आगमन आपलं हार्दिक अधिक स्वागत है। वेलकम वेलकम व्हीआईपी डाएट धर्मवीर प्रतिष्ठान की विनंती है कि आप मंचावर याव। माननीय भानुदास जी सर वेलकम आपलं हार्दिक स्वागत। भानुदास जी शेलार साहेब सुस्वागतम मुख्य मंचावर आपण याव वेलकम। तर आता ओमकार आणि पराग यांच्यावर खूप मोठी जबाबदारी येते संघाची, कारण अशा वेळेस आपण पाहिलं असेल की आतापर्यंत पाच फलंदाज बाद झालेत, पाच गडी बाद, केवळ धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत धावफलकावर तीन लागलेली, दोनच धावा म्हणतो आमच्या स्कोअर सांगतात की दोनच धावा। भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते भानुदासजी शेलार यांचा सत्कार केला जाते। भगवा करंडक चषक धर्मवीर प्रतिष्ठानच्या या आनंद दिघे साईज मधील चषकला वेळात वेळ काढून भेट दिली आहे। माननीय भानुदासजी शेलार साहेब यांचं मायेची शाल सन्मान चिन्ह पुष्प भुके देऊन सन्मान केला जाते। वेलकम सुस्वागतम भानुदासजी शेलार साहेब आपलं भगवा करंडक मध्ये धर्मवीर प्रतिष्ठान आबिडघर कडनं हार्दिक हार्दिक स्वागत। मॅच भनाट आहे, सामना रंगतदार आहे, चौकार षटकार डॉट यावर मॅच अवलंबून फिरकेकरांची। षटकाचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र निश्चितच चांगला पैकी चेंडूला फटकला, परंतु क्षेत्रशाह डोक्यावरून चेंडू निघून गेला, यावेळेस तो सीमा रेषा पार आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय तो झुडके संघाचा। आणि मान्यवरांचं आगमन झाले, राजेशजी ठेकेदार साहेब यांचं आगमन झालेलं, वेलकम वेलकम सुस्वागतम। राजेशजी ठेकेदार सर आपका हार्दिक अधिक स्वागत है, सुस्वागतम धर्मवीर चषक भगवा करंडक ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत। तर पुढच्या चेंडूवर एक चिक्की सिंगल धावायला मिळते, निश्चितच चेंडूचा फेक झाल्यानंतर फलंदाज लगेच त्याचा फायदा उचलताना आपण पाहतो की एक धाव पूर्ण केली गेले आणि एक धाव घेत असताना धावसंख्या पोहोचले फलकावरती बरोबर आता आठ डावा, 58 धावा करायच्या आहेत, म्हणजे अजूनही 50 धावांची गरज आहे, परंतु सध्या आपण पाहतो दुसरं षटक मार्गस्थ होत असताना या षटकातले आणि ठेकेदार साहेब यांचं स्वागत आणि सन्मान विशाल मस्कर यांच्या शुभ हस्ते होतोय, सत्कार केला जातोय ठेकेदार साहेब यांचा। माननीय राजेशजी ठेकेदार साहेब यांचा सन्मान होतोय मुख्य मंचावर, षटकार बसतोय 6 धावा, मोमेंटेबल बॅटिंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळते। आणि राजेशजी ठेकेदार साहेब यांना आमंत्रित करूया, सत्कार केला जात आहे मस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते, मायेची शाल परिधान करून सन्मान या ठिकाणी केला जाते धर्मवीर प्रतिष्ठान भगवा करंडक ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। सन्मान चिन्ह पुष्प भूके शाल परिधान करून वेलकम। सर काय म्हणाल या ठिकाणी चौकार एक षटकार या ओव्हरला लागलाय आणि आता किती चेंडू किती बॉल काय समीकरण असतील? तर नक्की तिथे पाहिलं तर दोन षटकाचा इथे खेळ संपला गेला आणि दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर फलका लागली ती अर्थात 14 धावा, म्हणजे इथून जर विचार केला तर 44 धावा अजूनही करायच्या आहेत ते 12 चेंडूमध्ये, म्हणजे 22 गती ठेवावी लागेल इथे जर झिडकेकरांना जर सामना जिंकायचा आहे तर 22 मोठं लक्ष असेल प्रत्येक षटकामध्ये, आणि ते चेस करण्यासाठी तुम्हाला किमान मी म्हणेन आता 4 मोठ्या फटक्यांची आवश्यकता, 3 किंवा 4 मोठे फटकेत मारावेच लागतील। अजूनही बॅटिंग चांगल्यापैकी आहे इथे, पण पाहते दोन फलंदाज जे खेळतात मैदानात, मग त्या ओमकार असतील किंवा पराग असतील, हे देखील सामना खेचून असू शकतात, त्याच्यात तेवढी धमक आहे तेवढी खेळायची क्षमता आहे, परंतु क्षमतेला आपल्याला न्याय द्यावा लागेल। पुढचे जे आता आपण पाहतो 44 धावा ज्या करायच्यात 12 चेंडूमध्ये, त्या करण्यासाठी त्यांना मेहनत खूप करावी लागेल, परंतु सध्या आपण पाहतो सज्जन संघ या सामन्यातून दोन्ही गोलांनी खूप चांगली प्रतिशय सुंदर कामगिरी केली आहे, विशेषतः पहिल्या सामन्यात पहिल्या षटकामध्ये ती सागरने अतिशय कमाल की गेंदबाजी केली, 4 गडी बाद करताना फक्त एकच धाव दिली आणि खऱ्या अर्थाने बॅकफूटला पाठवलं ते या गोलंदाने झिडके संघाला, आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील आपण पाहिलं असेल की चांगली गोळी झाली ती हार्दिक यांच्याकडून, असे दोन गोलंदाज मात्र आपला गोलंदाजीकडून खूप चांगला संघाला धावने हातभार दिला आहे, आणि त्यानंतर आता पुढची कामगिरी करायची पुढच्या दोन गोलंदाजांना ते सज्जन संघासाठी। तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय वापरला जातोय मैदानातून विशालला, ह्याच्यातही चेंडू सोपवला गेला आहे, विशाल देखील एक फिरकी मारा करणारे गोलंदाज आहेत, चांगले गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत, अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव त्यांना सांगायला इथे कामी येऊ शकतो या सामन्यातून या षटकामध्ये। तर टाकुरेचा फलंदाज देखील आता सज्ज झाला आहे तो पहिला चेंडू खेळण्यासाठी या षटकातून, अंतिम दोन षटकाचा खेळ बाकी आहे आणि इथे माझा सुरुवात जबरदस्त आपण पाहतो, मी म्हटलं होतं की हा फलंदाज देखील चांगले खेळ करू शकतो, कारण या संघाकडे बॅटिंग लाईन खूप मोठी आहे ते रॉयल झिरका संघाकडे, आणि निश्चितच पहिल्या चेंडूवर एका चांगला सुरुवात करताना आपण तो षटकार ठोकला गेला आहे, तर अशा प्रकारे 6 धावा आणखी कमी होत आहेत, म्हणजे ज्या 44 धावा होत्या त्यात मात्र
तर बांदा शेलर सरांनी इथे बक्षीस लावले, जर ओमकारांनी जर सामना जिंकून दाखवला तर 3000 तो रोख पारितोषिक दिलं जाईल ते या खेळूला। आणि ते माता मेरी स्टार्टिंग झालाय, चुडू जास्त हवेत, स्वतः गोलंदाज चुडूपर्यंत पोहोचण्यापर्यंत पाहतोय आणि मेहनत खूप केली परंतु अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चुडूवर लक्ष ठेवलं होतं आणि प्रतिम झेल घेताना अशा प्रकारची झेल घेणं कठीण असतं परंतु खूप चांगला झेल घेताना त्यांनी नक्कीच महत्त्वाचा विकेट मिळवून दिलाय आणि संघाचा पाहतो आपण हा 6वा गडी बाद होताना, 6 गडी बाद जुडका संघ खूपच बॅकफुटला आपण पाहतो या सामन्यामधून। धावसंख्या जर पाहिली तर केवळ आणि केवळ धाव फलकावर आहेत त्या 20 धावा 20 रन ऑन द बोर्ड, निश्चितच अजून पाहतो 38 धावांची गरज आहे सामन्यामध्ये तर लक्ष अजून खूप मोठं असेल कारण शेवटचे आता परत पाहतो जे सामन्यातले चेडू राहिलेत ते केवळ 10 चेडू आणि 10 चेडूचा आता धावा करायचे त्या 38 धावा, मी प्रत्येक चेडूला चौकारच ठोकावं लागेल असंच काहीतरी करावं लागेल परंतु प्रयत्न अजूनही जारी आहेत ते रॉयल झिडके संघाचे आहे कारण सहजासहजी हार मान न मानणारा हा संघ आहे आपण अनेक वेळा पाहतो। बिवडी धावा अगदी एक मोठं नाव म्हटलं तर या संघाचं ते रॉयल झिडके नावाप्रमाणे, त्यांचा आज जरी खेळ झाला नसला तरी त्याच्या खेळामधली आक्रमकता अजूनही पाहायला मिळते, भले विकेट जरी गेल्या असल्या तरी देखील आक्रमक भूमिका त्यांची मात्र कायम ठेवली संघातून कारण हीच आक्रमक भूमिका त्यांना संघाच्या बीजापर्यंत नेऊ शकते। परंतु आता पाहतोय नवीन फलंदाज मैदानात ते यतीन, यतीन सुद्धा चांगली बॅटिंग करत असतात नेहमीच, आज मात्र त्यांना या क्रमांकावर खेळावं लागतंय ते संघासाठी आणि सामना करतील पुढच्या चेडूचा। यायचा फुलटा दिला होता, स्लोअर फुलटा होता परंतु चेडू अगदी बघितला क्षेत्र जिथे नाही त्या चेंडू क्षेत्रामध्ये चेडूला फटकावला गेला आणि बोधा चेडू डीपला थांबवला होता तो स्वरले करून तोपर्यंत 2 धावा अगदी सहजने यतीन घेत आहेत आणि 2 धावा घेताना आपलं वैयक्तिक खातं उघडलंय। संघाची धावसंख्या आता पोहोचवली धावफलकावर ती 22 वर 22 रन, अजूनही 36 धावांची गरज आहे, 9 चेडू दाखवे बाकी आहे, 9 चौक 36 म्हणजे प्रत्येक चेडूला चौकाराचा आवश्यक असेल तो सामन्यातून कारण चेडू कमी आहेत धावा जास्त करायच्या आहेत। परंतु फिरकी मारा आपण सध्या पाहतोय गोलंदाजांचा, सध्या ते विशाल या षटकातून हाताळतील तो चौथा चेडू, इथे मात्र चांगला चेडू हाता गेलाय आणि ज्यावर डॉटने मोर उमटवली गेली म्हणजे चांगली चेडू गोलंदाजी आपण पाहतो षटकामध्ये अतिशय चांगल्यापैकी इथं अगदी कामगिरी सज्जन संघाची होत असताना ती या सामन्यातली कारण जबाबदारी गोलंदाजी सुद्धा घेतलेली आपल्या खांद्यावर आणि पुढच्या चेडूवर एक चांगला फटका, निश्चित हा चेडू सीम पार होणार तो षटकासाठी उत्तुंग षटकार। तर यतीन यांनी मात्र आपल्या बॅटची करामत दाखवली, इथे नुकतीच पुढच्या चेडूवर एक चांगला स्ट्रोक मारताना सरळ फेकून दिले सीमेपलीकडे षटकार आणि ह्या षटकाराने संघाची थोडीशी काळी ना संघाची धावसंख्या पुढे झटाप जाते पुढे ती 28 वर 28। आता बरोबर आपण पाहिलं तर 58 धावा करायच्या होत्या त्यापैकी 38 धावा 28 धावा फटका लागल्यात म्हणजे अजूनही 30 धावांची गरज आहे ती विजयाकरता। येणारे चेडू पाहिले तर आतापर्यंत 7 चेडू दाखले बाकी आहे, 7 चेडू धावा आता करायच्या आहेत या पुढच्या त्या 30 धावा म्हणजे लक्ष अजूनही सोपं नाही तरी देखील आपण प्रयत्न पाहतोय ते रॉयल झिडके संघाचे होत असताना ते सामन्यातून आणि सामना पुढे पुढच्या करता येईल। परत यावेळेसचा चांगला चेडू हाता गेला, फलंदाजांना पूर्णपणे ते बीट करून निघतो यष्टी मागे आणि षटक क्रमांक 3 चांगता झाले, 3 षटकाचा खेळ संपला गेला, अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि अंतिम षटकात ज्या आता धावा करायच्या त्याबरोबर 30 धावा तर लक्षात कठीण होऊन चाललेला परंतु तरी देखील बघूया हिंमत ठेवली पाहिजे आपल्यावर, आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे दोन्ही फलंदाजांनी की जर 2-3 मोठे फटके सुरुवातीच्या 3 चेडू जर आले तर सामना पुन्हा एकदा कलाटणी देऊ शकतो। परंतु पाहूया सज्जन संघाकडून कुठला गोलंदाज वापरतायत अंतिम षटकासाठी, तर धनेश यांच्यावर विश्वास ठेवला संघाने अंतिम षटकासाठी, बघूया त्यांच्याकडे गोलंदाजी सोपवली होती आहे आणि अंतिम षटकामध्ये आता बरोबर 6 चेडू असतील, या 6 चेडूत 30 धावा करायचे आहेत, जरा घाई करा प्रत्येक चेडू आता 5-5 धावा करावे लागतील कारण 30 धावा करण्यासाठी आता फक्त 6 चेडू बाकी आहेत म्हणजे त्यासाठी षटकाराचा प्रतिकार करावा लागेल, तीच भूमिका ठेवावी लागेल कारण मोठी धावसंख्या आपण होत्या, 58 धावांचं मोठं लक्ष होतं सुरुवातीला 70-70 चेडू आपण बघतो लगातार सिक्सर आणि हा देखील सिक्सर पाहायला मिळतो पहिल्याचा मात्र झेल असं वाटलं की सिक्सर जातोय परंतु चेंडू मात्र आतमध्ये रोखला गेला झेलला घेताना आणि फलंदाज बाद होत आहेत, आणखी एक सफलता मिळती आहे ती संघाला कारण सिक्सरचे चेंडू अगदी बऱ्याच ठिकाणी पण होतो की षटकारात जात असतात तर मोठी जर स्ट्रोक मधोमध बॅटवर घेतले तर इथे मात्र थोडासा अपुरा प्रयत्न झाला आणि फलंदाज त्यावर बाद होत आहेत झेल देताना। संघाचा आपण पाहतोय इथे एक फलंदाज बाद झाला म्हणजे एकत्रित जर पाहिलं तर 7वा फलंदाज बाद झालाय आणि नवीन फलंदाज आहेत मैदानातून
तर विशालने खूप चांगला झेल घेतला तिकडे आणि त्या विकेट घेऊन देत आहेत फलंदाज गोलंदाज. इथे आपण पाहतोय फलंदाज बात करताना ते धनेश पहिल्या चेंडूवर त्यांनी सफलता मिळवली. आतापर्यंत पाहिलं तर एकच युक्त सात गडी बाद झाल्या संघाचे, सात गडी बाद धावसंख्या फलकाव थांबली आतापर्यंत ते 58 धावा करायचे आहेत म्हणजे अजूनही 30 धावांची गरज. इथे मात्र चेंडू थोडासा फटका व्यवस्थित बसला नाही तरी देखील आता आपल्या त्या बाकी राहिले सामन्यात असंच म्हणावं लागेल कारण आता सज्जन संघ अगदी जवळपास विजयाचं द्वार खुलण्यासाठी चांगला कामगिरी इथे करतोय मैदानातून. कारण मोठं बलं मोठं आव्हान जे होतं ते आव्हान मात्र पेलवण्यात अपयश आलंय ते रॉयल झुडके संघाला. सुरुवातीला ज्या विकेट गेल्या पहिल्याच षटकामध्ये जिकंदरीत पाहतो पण चार गडी बाजारे तिथे सामना कुठेतरी मागे पडला संघ तो रॉयल झुडके संघ. आता मात्र सामन्यातून येणं कठीण आहे आणि शेवटची औपचारिकता बाकी राहिली फलत सामन्यातली तर शेवटचे चार चू टाकायचे आहेत अजूनही आणि तरी देखील प्रयत्न चालले आहेत. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा उंची काढतोय आणि क्षेत्ररक्षक चेंडूखाली अतिशय सुंदर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय सज्जन संघ. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आहेत क्षेत्ररक्षक, कारण साथ देत आहेत ते गोलंदाजांना आणि त्यामुळे यश आलं सांघिक यश ते आतापर्यंत संघाला मिळते आहे. तर आठवा गडी बाद होतोय संघाचा, आठ गडी बाद धावसंघ पुन्हा एकदा थांबली गेली आहे. ती धाव फलकावर 29 धावा, अजूनही 29 धावा करायच्या निम्म्या पल्ला पार केल्या संघाने आतापर्यंतच्या खेळामध्ये आणि अजून 29 धावा करायचे आहेत. परत आता शेवटू राहिले शिल्लक ते केवळ आणि केवळ 3 चेंडू बाकी राहिले आहेत सामन्यातले. तर यतीन सुद्धा इथे बाद झाले आणि नवीन फलंदाज ते विकास ज्या गोलंदाजी बऱ्यापैकी केली होती परत आता मात्र फलंदाजी करावी लागली सामन्यातून. तर 3 चेंडू जायचा खेळ बाकी राहतो शिल्लक आणि 3 चेंडू आता धावा करायचे आहेत 29 जवळपास. नक्कीच इथे मात्र वाईटचा इशाराला पंचांकडून इशारा येतोय समांतर रेषेत हात नेताना एक अवांतर धाव आणि धावसंख्या एकने वाढताना जाऊन पोहोचलेली धावपलकावर ती 30 म्हणजे इथे 28 धावांची अजूनही गरज आहे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला शिल्लक आपण पाहतोय फक्त औपचारिकता बाकी आहे ती सामन्यातून आणि दरम्यान मात्र आणखी एक चेंडू डॉट होतो आहे. पुढच्या सामन्यात आपल्याला नक्कीच एक चांगला धडाकेबाज खेळ पाहायला मिळेल विशेषतः निहाल 11 संघाकडून. अर्थातच त्या संघामध्ये आपण पाहिलं असेल एक मोठा खेळाडू आपण असणारे कृतेश घरत ज्या खेळाचा आज स्पर्धेत इथे आगमन पाहिजे पाहिजे दरवर्षी त्या स्पर्धेत तो नेहमी येत असतो आपल्या संघाला घेऊन बिरवाडी संघासाठी. ते कृतेश घरत आज व्यावसायिक खेळाडू म्हणून आज स्पर्धेचं खूप मोठं नाव पाहतोय अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना. तर दरम्यान निश्चितच इथे आणखी एक चेंडू इथे समाप्त होते परत एक धाव जरूर संघाला देऊन जातोय आणि एक धाव घेताना धावसंख्या पोहोचले फलकावर 31 अजूनही 27 धावांची गरज आहे ती सामन्यामध्ये. परतो आपण पाहतो या सामन्यातला शेवटच्या काही चेंडू राहिले होते त्यातील मात्र या अंतिम षटकातला पुढचा चेंडू आणि पुनश्च एकदा वाईट चेंडू पडतोय. वाईटने धावसंख्या देखील एकने वाढली गेली आहे. ती रॉयल झिडके संघाची धावसंख्या पोहोचते ती आता फलकावर 32 या अंकावर 32. तर खूप मोठा डिस्टन्स पाहायला मिळाला दोन्ही संघांमधला फरक पाहायला मिळाला विशेषतः बॅटिंगमध्ये. सज्जन संघाने जी बॅटिंग केली त्याप्रमाणे मात्र रॉयल झिडके संघाला सुरुवातीला जे विकेट गेल्यानंतर तो परिणाम पाहायला मिळाला नाही आणि संघ बराचसा मागे पडला सामन्यातून. तरी देखील त्यांचा एक चांगला खेळ आपण सध्या अंतिम सत्रामध्ये पाहतोय आणि पुढचा चेंडू इथे निश्चितच आणखी एक चेंडू वाईड पंचांकचे हात मात्र नक्कीच सतत अवांतर ठरत त्यामुळे आपण पाहतोय आणि त्यामुळेच फैलवले गेलेत. परंतु आता आपण पाहिलं की वाईट धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचली ती 33 परतो पुढचा चेंडू खूप चांगल्यापैकी आता समाप्ती केली या खेळाची आणि अशा रीतीने मात्र मोठ्या फरकाने संघ जिंकतोय तो सज्जन संघ. निश्चितच या सामन्याचा सामनावीर खेळाडू कोण असेल हे सर्वांना आपल्याला कदाचित परिचित असणार आहे कारण ज्या खेळाडू खऱ्या त्याने कमाल की इथे कामगिरी केली त्याची आम्ही लगेचच उद्घोषणा करतोय. तत्पूर्वी मात्र या पुढचा जो सामना आपल्यासमोर भेटील असेल सुरेश पाटील देखील इथे जुळले जातात आमच्या समजून आहेत तो या पुढच्या सामन्याचा धावतवण ऐकवण्यासाठी. तत्पूर्वी आपण या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू जो ठरतोय अर्थात सज्जन संघासाठी जी कामगिरी झाली आहे बॅट्समन देखील खूप चांगल्या याने बॅटिंग केली आणि बॉलिंग करताना देखील आपण चमकला तो खेळाडू अर्थात ठरतोय तो सागर. अतिशय अष्टपैलू कामगिरी राहिली एकाच षटकामध्ये आपण पाहिलं असेल 4 गडी बाद केले पहिल्या षटकामध्ये आणि संघाला पूर्णपणे बॅकफुटला पाठवलं तोच ठरतो या सामन्याचा सामनावीर खेळाडू आणि बॅटिंग करताना देखील धुमाकूळ घातला होता बॅटिंगमध्ये करिश्मा केला होता तर सागर ठरलाय तो या सामन्यातला सामनावीर खेळाडू. चला घाई कर घाई करा फिल्डिंग लावून घ्या बी फास्ट बी फास्ट बॅट बॅट्समन लगेच बॅट्समन रेडी करायची त्या ठिकाणी बी फास्ट बिटवाडी टीम ओपनिंग जोडी. तर नावात 23 धावा आणि एकत्रित 4 गडी बाद अशी कामगिरी सागरने केली आणि त्यामुळे सामन्यातला सामनावीराचा खेळाडू ठरतोय तो सागर. आपण या मंचावर हे बक्षीस स्वीकारण्यासाठी या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावे जातोय ते सागर आपण मंचावर या. सज्जन संघासाठी अतिशय भरीव कामगिरी राहिली ती या खेळाडूची आणि संघाने बाजी मारताना आता प्रवेश मिळवला तो दुसऱ्या फेरीमध्ये तो सज्जन संघ त्यांचं देखील अभिनंदन. आणि जो मी उल्लेख करतो कृतेश घरत आपल्याला या सामन्यातून पाहायला मिळेल बिरवाडी संघासाठी
एक बेहतरीन एक व्यावसायिक खेळाडू एक प्रोफेशनल खेळाडू यापुढचा सामना आपण पाहतोय दिगाशी वर्सेस निहाल इलेवन बिरवाडी अशी ही लढत असणार आहे तीन षटकाचा सामना आपण लक्षात घ्या चला आपण या मंचावर सागर आपण यायचंय जो सृजनशीलतेसाठी अतिशय भरीव कामगिरी राहिली ती या खेळाची अष्टपैलू कामगिरी एका षटकामध्ये फक्त एकच धाव देताना चार गडी बाद आणि 23 धावा नॉट आउट करताना थोडा बॅट्समन घाई करा सागर आपण या मंचावर 12 खेळाडू दोन्ही संघाचा कंपल्सरी तर अतुल गोतरणे यांच्या हस्ते मात्र आपण हे बक्षीस देणार आहोत या खेळूला ते सागर यांना सुजन संघाचा सागर आपण या लवकरात लवकर अतिशय वेल प्लेड अतिशय सुंदर अष्टपैलू कामगिरी राहिली 23 धावा नॉट आउट आणि मान्य अजय पाटील किरवली यांचं आगमन झालेलं आहे धर्मवीर प्रतिष्ठान आयोजक मंडळ आबिटघर कडून आपलं हार्दिक स्वागत जय माताजी अजय पाटील किरवली जय माताजी तर कॉंग्रॅच्युलेशन मॅच कडे जाऊया सामना रंगतदार भगवा करंडक चषक आबिटगर गाव धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आणि धर्मवीर आनंदिगे साहेब स्मृती चषक म्हणून भगवा करंडक दरवर्षी भरवण्याचं काम आबिटगर गाव करत असतं धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगर मंडळ करत असतं आणि एकदेखणी स्पर्धा क्रिकेटचा थरार आजमवण्यासाठी आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं मी समालोचक सूरज पाटील हार्दिक अधिक स्वागत करत आहे आपण आहोत एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतील पालघर टेनिस विश्व